नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, येत्या 24 तासात या भागात जोरदार पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामान परिणाम झाला असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे। राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, तर पंढरपुरात चंद्रभागा नदीवरील कुंभा घाट कोसळला। तेलंगणात पूरस्थिती, रस्त्यावर पाणीच पाणी। महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे। बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात, मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे। यापूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता। तसेच ही परिस्थिती पुढील 4 ते 5 दिवस राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। IMD मुंबई उपमहासंचालक के एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच प्राप्त झालेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। पंढरपुरातील चंद्रभागा नदीवरील कुंभार घाटाची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली। ही भिंत कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले। तात्काळ स्थानकांनी आणि प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले, मात्र या अपघातात 4 जणांची मृत्यू झाली, प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर मित्रांनो, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टी, तसेच कोकण आणि मराठवाडा परिसरात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मच्छीमारांना इशारा देण्यात आला आहे की समुद्र न जाण्याचे आवाहन देखील केले आहे। हवामानाची परिस्थिती आणि मुसळधार पाऊस यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या सीमेसह अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात 15 ऑक्टोबरपासून पुढील 3 दिवस मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। तसेच 15 ऑक्टोबर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या सीमेवर ताशी 40-50 किमी वेगाने, प्रतितास वेगाने वाऱ्याने वाहण्याचा अंदाज आहे। मुसळधार पावसाचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन मंत्रालयाकडून 13 ऑक्टोबर रोजी एक पत्रक काढून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या पत्रात म्हटले की भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विजेसह कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सदर कालावधीमध्ये आपल्या पातळीवरून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, जेणेकरून मनुष्यहानी टाळता येणे शक्य होईल। राज्यातील विविध भागात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे। परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे आता बळीराजावर नवे संकट आले आहे। तर महाराष्ट्रात येत्या 24 तासात मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पावसाचा अंदाज। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।